स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षण करते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी शिवरायांची जयंती साजरी करून त्यांच्यावर जगातील पहिलं पुस्तक लिहिलं ते थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं सांगून रंजल्या गांजल्यांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज बहुजन शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवरायांच्या जा स्वराज्याला सांविधानिक रूप प्राप्त करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या विषय सोडतो प्रस्तुत स्पर्धेसाठी विषय मांडतो स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटीरा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रो तीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक वीर कर्तत्वान पुत्र मिळाला ज्याने स्वतःच्या पराक्रमाने धाडसाने आणि बुद्धीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा झेंडा रोवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या कित्येक मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत खितपत पडले होते अनेक बायकांच्या कुंकामाचा धनी मारला जात होता शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा झंकार धगमगता पेटता अंकार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवराय जन्माला आले शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोला शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक काळापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर चा जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू केली पुणे मावळे आसपासच्या प्रांतात फिरून त्यांनी तेथील लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली अहो आख्या सह्याद्रीने टेखविला माता एवढा तो शूर होता अफजलाचे फाडले पोट कापली बोट एवढा तो वीर होता आख्या मुघलांना धुळ त्यानं सारली एवढा दमत्या मर्दात होता तो दुसरा तिसरा कोणी नाही शूर मराठी राजा शिवाजी होता शूर मराठी राजा शिवाजी होता अ पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी या भूमीवर राज्य केलं हे कसं शक्य झालं सांगताना एक इंग्रज अधिकारी लिहितो इथल्या लोक ताकद नाही असे नाही धाडस नाही असे नाही शौर्य नाही असे नाही कर्तत्व नाही असेही नाही पण या सर्वांचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथल्या लोकांना माहीत नाही इथे फक्त एकच व्यक्ती असा होऊन गेला ज्याला हे सर्व समजले आणि त्याचा वापर त्याने देशासाठी केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मग छत्रपती शिवराय स्मरणात आले कधी अठराव्या शतकापर्यंत आमची जनता काय करत होती अठराव्या शतकात आमची जनता शांत होती निवांत होती संत होती स्वस्त होती भोगत होती सहन करत होती मग शिवराय स्मरणात आले एकोणीसव्या शतकाच्या आरंभास प्रथमतः महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली तिची पूजा केली पुढे कुठेतरी क्रांतीचं वारं सरसावलं पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी याचा विचार केला आणि सार्वजनिक शिवजयंती आणि गणेश उत्सव हे सण सुरू केले त्यामुळे लोकमान्य टिळकांना कैद झाली न्याय करताना न्यायाधीश म्हणाले तुम्हाला कैद करायचे असेल तर तुमच्या भगवद्गीतेला कैद करा शिवचरित्राला कैद कर, करा नाहीतर असे हजारो लोकमान्य जन्माला येतील एवढी ताकद ह्या आपल्या शिवचरित्रात आणि भगवद्गीतेत दडलेली औ सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नादभावानी गाजे काळ जात राती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन असेच असावे मावळ्याचे वर्तन ताजमहल जर प्रेमाची निशाने आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची काणीये अहो साडे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत भिंत बांधायला दीडशे वर्ष लागली तर शिवा शिवाजी महाराजांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात म्हणजे पन्नास वर्षाच्या काळात जेवढे किल्ले बांधले त्यांची एकंदर लांबी साडेचार हजार किलोमीटर इतकी तर भरेनाच ना हो अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते त्यांनी खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या शब्दावर करायला हवं कारण हे नाव उच्चारतात हृदयाचे ठोके ज्वाराने वाढतात अंगावर शरीरात एक वेगळीच धमक निर्माण होते अहो नुसता कोणी विचारलं तर कोलर ताट करून सांगा मराठे कारण मराठे या शब्दाचा अर्थ मरे पर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला असा तो मराठा जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा गोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा कोपेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि एक फक्त शुभा एक फक्त शुभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे एकच राजे शिवराय माझे जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता छत्रपती शिवराय जन्मलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता माझे मित्र हो साडेतीनशे वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या भूमीला गरज लागते ती शिवरायांची हीच तर फार मोठी शोकांती काय असं वाटतं असं वाटतं भल्या पहाटे उठावं रायगडाच्या पायऱ्या चढाव्या माझ्या राजांना हाक मारावी साथ घालावी विचारावं सांगावं म्हणावं बोलावं राजन राजन कशी उचलली तो एवढी मोठी बलाढ्य धारण तलवार आज हा तुमचा मावळा साधा चहाचा कपई घ्यायचा झाला हात लटलट कापतोय राजन तुम्ही स्वराज्य वेडे राज्य वेडे ध्येय वेड होतात आज हा तुमचा मावळा पाण्याची तान कशी बिअरवर भागवतो राजे कशी सांभाळित एवढी मोठी प्रजा माजी जाऊ साहेबांची आत आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आमचे दोन आम्ही दोन आमचे हो दोन आमचा होतोय चौकोन चौकोनातले जातात दोन मग उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती तुमच्या महाराष्ट्राची झाली राजन रायगडाच्या भिंती बुरुस मगदाचा वास येतोय आणि एकतीस डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशीत झुलतोय तुमचा मावळा कसा नशीत झुलतोय रायगडावर तुम्ही उभारली तर शिवराष्ट्राची गुढी तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाळ्यांचे कळस तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस नसती दिसली अंगणात तुळस जिजाऊंनी संस्कार केले शिवरायांवर तशी आमची आज लेकरावर करत नाही इतिहासाच्या पानावर आणि रैतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची सगळ्या जगात घ्यातीये म्हणून तर म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा शिवरायांचा दरारा इंग्लंडचे चे ग्रँडअप म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढवय नव्हते तर सामाजिक आणि अर्थकार्याची जाण असणारे विलक्षण राजकारणी पुरुष होते म्हणूनच तर त्यांच्या चाणक्य नियोजनामुळे हातबल झालेल्या भोजनाने ते सत्ताधीश होता आले श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग छत्रपती आमचे एकटा हिंदवी छत्रपती आमचे एकटा हिंद विभाग शेवटी एवढंच सांगतो शिवभाशिवाय किंमत नाही नीट ऐका बर का शिबा शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्या शिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरं कोणापुढे झुकत नाही आम्ही शिवराय सोडून दुसरं कोणापुढं झुकत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद